अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत आहे. नुकतंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यापुढे करणार नसल्याचं जाहीर केलं. तर चिन्मयने काही दिवसांआधी एक मुलाखत दिली होती, त्यात त्याने अनेक विषयांवर त्याचं मत मांडलं. तर अनेक जण आता त्याला त्याचा मुलगा जहांगीरच्या नावावरून ट्रोल करतायत. यावर त्याची बायको नेहानी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. आमच्या मुलाचं नाव काय असावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे, आणि त्याचे वडील काय काम करतात यावरून त्या लहान मुलाला बोलणं कितपत योग्य आहे असं म्हणत तिने तिचं मत मांडलं. तर अनेक कलाकार मंडळींनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला. तर चिन्मयने त्याच्या लेकाचं नाव जहांगीर का ठेवलं याचं कारण त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय. तो म्हणाला, जहांगीरचा जन्म 2013 जमशेदी नवरोजच्या वेळी झालाय, त्यामुळे भारतरत्न JRD टाटांवरून मी त्याचं नाव जहांगीर ठेवलं. इतकी मोठी व्यक्ती ज्यांनी अनेक कंपन्या आपल्याला दिल्या, इतकं ग्रेट व्यक्तिमत्व ते आहेत. माझ्या मुलाला तो 4 वर्षांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती माझ्या मित्राने भेट म्हणून दिली. आज सुद्धा गणपती बाप्पा आणि महाराजांच्या पाया पडल्याशिवाय तो रात्री झोपत नाही. सध्या जहांगीर या नावावरून चिन्मयला ट्रोल केलं जातंय. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी.